तुमच्या माता आणि बहिणींना तुम्ही वस्तू म्हणून पाहताय, तुम्ही याचा विरोध केला पाहिजे. मी अशा शेकडो लोकांना भेटलोय, ते विकृत बनलेत. हा काही नैतिक मुद्दा नाहीये, हा एक मानसिक आजार आहे. आता ते सांगतायत की स्त्रियांनी सुद्धा हे पाहणं फॅशनेबल झालंय. तुम्ही सर्वात वेडपट गोष्ट करताय, त्या बाईच्या ऐवजी तुमच्या आईचा चेहरा समोर आणा. मला वाटतं तुम्हाला मुद्दा लक्षात येईल. नमस्कार सद्गुरू. असं आढळलंय की पॉर्न पाहणं कसं थांबवायचं हा इंटरनेटवर सगळ्यात जास्त शोधला जाणारा प्रश्न आहे. माझे काही वर्गमित्र होते ज्यांना याचं व्यसन जडलं होतं आणि त्यांच्या जीवनात उलथापालथ झाली. का लोक याच्या अधीन होतात आणि यातून ते सहज कसं बाहेर पडू शकतील? पहा, तुम्ही समजणं जरुरी आहे की पॉर्नोग्राफी याचा अर्थ लैंगिकता नाही. हा एक आजार आहे जो तुम्ही तयार करताय. जेव्हा मी आजार म्हणतो, लैंगिकता हा आजार नाही, तो एक भाग आहे आपल्या घडण्याचा. त्यामुळेच आपण इथे आहोत. आपण त्यासाठी इथे नाही, आपण त्यामुळे इथे आहोत. आपण त्यातून जन्मलोय. तर योग्य अयोग्य हा प्रश्न नाहीये. हे इतकंच आहे की इतर प्रत्येक प्राण्याची लैंगिकता निसर्गाने नियंत्रित केली आहे, कारण त्यांची लैंगिकता हंगामी आहे. इतर वेळी त्यांना हेही माहिती नसतं की कोण नर आहे कोण मादी आहे, हो ना? निसर्ग त्यांना सांभाळतो. तुम्हाला काय वाटतं निसर्गाने हा ताबा तुमच्यावरून का काढलाय? कारण त्याला हा विश्वास आहे की तुम्हाला थोडं जास्त डोकं आहे. पण तुम्ही सिद्ध करताय तसं काही नाही आहे. हो, कारण लहान वयात जर तुम्ही त्या गोष्टी पाहिल्या तर डोक्यात दुसरं काहीच नसेल. म्हणून या प्रक्रियेत मी म्हणेन की स्त्रियांकडे खूप मोठी जबाबदारी आणि गरज आहे या गोष्टी थांबवण्याची, कारण कुणीही याबद्दल बोलत नाहीये. आणि आता सांगितलं जातंय की स्त्रियांनी सुद्धा हे पाहणं फॅशनेबल आहे. कुणी म्हणतंय हे लैंगिक शिक्षण आहे. नाही नाही, असं काही नाहीये. जो काही थोडा लढा दिला गेलाय किंवा स्त्रियांनी जो काही संघर्ष केलाय त्यामुळे काही प्रमाणात भौतिक स्वातंत्र्य तुम्हाला मिळालंय. तुम्ही ते गमावताय पॉर्नोग्राफीमुळे. याचा अर्थ तुम्ही एक वस्तू आहात, ठीक आहे? जर तुम्हाला एक अस्तित्व बनायचं असेल तर तुम्ही याचा विरोध केला पाहिजे. रस्त्यावर नाही, जिथे दिसेल तिथे तुम्ही ते तिथेच थांबवलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे हे कोणाच्या सुखाबद्दल नाहीये, कोणाच्या मौज मजेसाठी नाहीये. हे स्त्रीला उपभोगाची एक वस्तू म्हणून पाहण्यासारखं आहे. स्त्रियांनी हे केलं नाही तर हे तितकं पुरुषाच्या डोक्यात पण नाही अद्याप. जोपर्यंत ते याबाबत जोपर्यंत ते विकसित होत नाहीत. होय, आणि खास करून मी अशा शेकडो जणांना भेटलोय, लहान वयात ते या गोष्टींमध्ये गुंतले आणि कशी वाताहत झाली आणि कसा याचा त्रास झाला. पुढे जाऊन आजूबाजूच्या लोकांशी चांगले संबंध ठेवताना ते इतके लाचार झाले, मला तुमच्या पुढे सांगायचं सुद्धा नाहीये. ज्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या की लहानपणापासून याचं व्यसन जडल्यामुळे काय काय गोष्टींना सामोरं जावं लागलं, तर मी यापासून कसं सुटू शकतो? तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. निसर्गाने तुम्हाला मोकळं केलंय एका विशिष्ट बंधनातून या विचाराने की तुम्ही जागरूक जीव आहात, तुम्ही सगळं जाणीवपूर्वक कराल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तेच करत राहावं नेहमी, प्रजननाची क्रिया. तर हे सुखाबद्दल नाहीये, आनंदाबद्दल नाहीये, प्रेमाबद्दल नाहीये, ही फक्त एक आसक्ती आहे. जर तुम्हाला समजत नसेल की आसक्ती ही गुलामी आहे, मग काय करायचं तुमचं? हॅलो, तुम्हाला समजत नाही की आसक्ती एक गुलामी आहे, जागरूकता हीच आपल्यासाठी मुक्ती आहे. तर ते सोडून द्यायची गरज नाहीये, फक्त त्या दिशेला जायचंच नाही, इतकंच. सोडायचं काय त्या, ते इथे घडतंय का? नाही, ते माझ्या डोक्यात घडतंय. हे पहा, तुमचं डोकं असं आहे की जे काही तुम्ही त्यात भराल तेच तिथे घडेल.
हो ना? हा तुमच्या डोक्याचा स्वभाव आहे, तुम्ही हे समजलं पाहिजे. प्रत्येक तंत्रज्ञान, तुमच्याकडे असणारी प्रत्येक सोय तुम्हाला स्वतःच्या नाशासाठी वापरायचंय. पण सद्गुरू, या काय हानी आहे? हानी ही आहे, तुमच्या माता आणि तुमच्या बहिणी आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांना तुम्ही एखाद्या वस्तूसारखं बघताय. मी नाही म्हणत तुम्ही सगळेच्या सगळेजण ब्रह्मचारी बना आणि जा कुठेतरी. नाही, ते फक्त ठराविक लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे तशी क्षमता आहे. पण तुम्ही तुमचं आयुष्य सन्मानाने जगलं पाहिजे. यात सन्मान कुठे आहे? स्त्रीचा सन्मान कुठे आहे पॉर्नोग्राफीमध्ये? हॅलो, कुठे आहे सन्मान? तर तुम्हाला वाटतं पृथ्वीवर असणाऱ्या अर्ध्या मानवी लोकसंख्येला सन्मानानं जगण्याचा अधिकार नाकारून तुम्हाला वाटतं काही आनंद मिळेल? किळसवाण आहे. तर हा नैतिक मुद्दा नाहीये, हा एक मानसिक आजाराचा मुद्दा आहे. ठीक आहे, ही मानसिक समस्या आहे, त्यामुळे ही नैतिकता नाही. तुम्ही मनाने आजारी होत चाललाय, फक्त तुम्ही काहीतरी विचित्र पाहिलं आणि हि करताय मित्रांमध्ये असं समजू नका की काहीतरी ग्रेट करताय. तुम्ही शक्य तितका मूर्खपणा करताय. जर तुम्हाला माझा मुद्दा कळत नसेल तर पॉर्नोग्राफीतल्या बाईच्या चेहऱ्याऐवजी तुमच्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मला वाटतं तुम्हाला मुद्दा कळेल.